जे ऑइल स्टोर होतं. नमस्कार, मी सिद्धू डीएसपी किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण लाकडी घाण्यामधून तेल कसं काढलं जातं हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण नांदेड येथील यशराज एंटरप्राइजेस येथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्याला लाकडी घाण्यामधून शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, करडई तेल आणि याच प्रकारे आणखीन अशाच वेगवेगळ्या प्रकारचं तेल आपल्याला इथं अवेलेबल आहे. तर आज आपण तीच प्रोसेस पाहणार आहोत आणि यांच्याकडून याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. चला, त्याचं ऑइल काढण्यासाठी हा शेंगदाणा घेतोय. तर हा आपण गावरान पद्धतीमधलाच शेंगदाणा वापरतो. सर्वसाधारणपणे जास्त ऑइल पर्सेंट असलेला शेंगदाणा लोक प्रिफर करतात, परंतु त्याच्यामध्ये ती टेस्ट मिळत नाही जी याच्यामध्ये मिळते. याच्यात ऑइल पर्सेंट कमी असतं पण टेस्ट चांगली असते या शेंगदाण्याची. अशा प्रकारे आपण हा 15 किलो शेंगदाणा घेतलेला आहे. तर आता आपण याला किती वेळ या घाण्यामध्ये करतो? 1 ते 1.25 तास लागतो कम्प्लीट पूर्ण प्रोसेस व्हायला. हा कम्प्लीट प्रोसेस. स्पीड वगैरे आपण कॉन्स्टंट असते का, त्याच्यात काही चेंजेस असतात मग मशीन? नाही, सर्व याच्यासाठी सिस्टीम सेम आहे, काही बदल कुठलाच नाही आहे. फक्त एकच करतो आपण की जसं आता शेंगदाणा संपला आणि आपल्याला खोबरा घ्यायचं आहे ऑइल काढण्यासाठी, तर मशीन पूर्ण ओपन करून आपण क्लीन करतो, त्याच्यानंतर मग खोबरा प्रोसेसिंगसाठी घेतो. याची स्पेशालिटी म्हणजे याचे जे पार्ट आहेत, हा मेन क्रशिंगचे पार्ट, हा बेलन आणि याची साईड वॉल, हे दोन्ही लाकडी असतात. ज्या ठिकाणी क्रश होतो, प्रेस होतं, ते लाकडी असतात, त्यामुळे टेम्परेचरमध्ये वाढ होत नाही. म्हणजे टेम्परेचर मेंटेन, हा टेम्परेचर मेंटेन ठेवलं जातं, त्याच्यामुळे त्याची नैसर्गिक जी क्वालिटी आहे ऑइलची सेम राहते. फाईन करण्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस आणि केमिकल वापरले जातात, त्याच्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती राहत नाही. प्युअर फॅट राहतात त्याच्यामध्ये, कुठले व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अदर न्यूट्रिएंट्स कुठलेही राहत नाही. आणि त्यामुळे त्या ऑइलमध्ये पाहिजे तसं कस राहत नाही. तेच जर या ऑइलच्या बाबतीत पाहिलं आपण, तर हे ऑइल स्टिकी असतं आणि त्यामुळे डायजेशनचे जे डायजेशनशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होत आहे ते होत नाही. म्हणजे जे कॉन्स्टिप्शन आहे किंवा इव्हन आपलं डायबिटीज आहे तो पण त्याच्याशीच रिलेटेड विषय आहे. सोबतच हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स, जसं कोलेस्ट्रॉलचं प्रॉब्लेम. कोलेस्ट्रॉल ॲक्च्युली आपण कोलेस्ट्रॉल हे बॉडीसाठी बॅड आहे असं कन्सिडर करतो, परंतु कोलेस्ट्रॉलसुद्धा बॉडीसाठी आवश्यक असतं, फक्त ते प्रमाणात राहिलं पाहिजे. तर याच्यामध्ये जे गुड कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार येतात, बॅड आणि गुड कोलेस्ट्रॉल. तर गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण याच्यामध्ये चांगलं असतं आणि त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी हे ऑइल खूप चांगलं जातं. जे की रिफाईंड ऑइलमध्ये आपल्याला रिफाईंड ऑइल कमीत कमी 2 ते 3 वेळेस बॉईल केलं जातं आणि वेगवेगळे केमिकल्स त्याच्यात वापरले जातात, तर ते हेल्थसाठी चांगले नाही आहेत. आणि 40% प्रमाणे 1 किलो ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जवळपास आपल्याला 2.5 किलो रॉ मटेरियल लागतो, म्हणजे शेंगदाणा लागतो. आणि शेंगदाण्याचा सध्याचा दर पाहिला तर जवळपास 110 रुपये किलो आहे. या हिशोबानं जवळपास 275 रुपयाचं रॉ मटेरियल लागतं, बरोबर आहे. आणि 275 रुपयाचं जर रॉ मटेरियल 1 किलो ऑइलसाठी लागत असेल, तर मार्केटमध्ये तुम्हाला 180 रुपयानं तेच ऑइल अवेलेबल आहे, तर कसं काय शक्य आहे? बरोबर आहे, याच्यावर आपण विचार करत नाही. दुसरी एक गोष्ट आहे इकॉनॉमिक्सच्या बाबतीतच आपण बोलू की सर्वसाधारणपणे 4 मेंबरच्या फॅमिलीला जवळपास 5 लिटर ऑइल 1 महिन्यामध्ये लागतं. आणि आपल्या रिफाईंड ऑइलच्या रेटप्रमाणे जर पाहिलं तर जवळपास 900 रुपये महिन्याला खर्च होतो ऑइलवर. आणि तेच जर या ऑइलच्या बाबतीत पाहिलं आपण, तर हे ऑइल स्टिकी असल्यामुळे कमी लागतं. जवळपास माझ्या वैयक्तिक सांगतो की महिन्याला माझा 2 लिटरचा कट ऑफ होतो. मी अगोदर 5 लिटर वापरायचो, आता मला 3 लिटर ऑइल बसवतं. आता याच्यामध्ये काय होतं की 2 लिटर ऑइलचा वापरामधला कट ऑफ होतो आणि डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे ऑइल कमी खायला पाहिजे, तर ऑटोमॅटिक आपण 2 लिटर महिन्याला ऑइल कमी खातो, बरोबर आहे. हा एक बेनिफिट आहे. दुसरं जे ते 3 लिटर खातो तेही आपण एकदम प्युअर खातो, त्याचा सेकंड बेनिफिट येतो. आणि आर्थिक बाबतीत जर विचार केला तर 3 लिटर माझा शेंगदाण्याचा ऑइलचा रेट आहे 300 रुपये, 3 लिटर ऑइलचे 900 रुपये होतात. आणि शेंगदाण्याचं मार्केटमधलं उपलब्ध ऑइल जे आहे 180 रुपये लिटर आहे, त्याचे 5 लिटरचे 900 होतात. म्हणजे कुठलीही आर्थिक झळ बसत हे बसत झळ बसत नाही.
त्यामुळे हा फक्त एक थोडासा दरमध्ये पाहण्याचा गैरसमज होतो की ते 180 हे 300. आपण जो शेंगदाणा टाकला होता प्रोसेसिंग करण्यासाठी तो आता जवळपास 1 तासानंतर या स्टेजला आलेला आहे. ही शेंगदाण्याचे पेंड आहे. ॲक्च्युली ही आपण जो शेंगदाणा वापरला तो घरी किचनमध्ये जो आपण भाजीसाठी वापरतो तोच शेंगदाणा वापरतो. त्यामुळे ही जी पेंड आहे ही आपण खाऊ शकतो. एकदम न्यूट्रिटिव आहे, प्रोटीननी रिच असते. फक्त याच्यातून ऑइल वेगळं काढलेलं आहे त्यामुळे ही एकदम न्यूट्रिशियस असते. ही पेंड अशी वर गमावते आणि जे काही ऑइल आहे यातून निघणारं हे असं या प्रकारे खाली येतं. आता हे जे ऑइल इथून येतं तर त्याला आपण सध्या फक्त म्हणजे चाळणी करून घेतोय. हा, आता फक्त चाळणीमधून ते खाली पडतं. तर हे अशा प्रकारे खाली ऑइल जमा झालेलं आहे. तर यानंतर आपण याला 24 तासासाठी फक्त आपण ठेवतो बाजूला काढून. हा राईट, बरोबर. आणि त्यानंतर जो आपलं शुद्ध ऑइल आहे ते वरती येतं. हा, तर ते ऑइल आपण डायरेक्टली पॅक करतो. तर 24 तासानंतर जे ऑइल स्टोअर होतं त्याची क्लिअरिटी येते ती अशा प्रकारे येते आणि जो गाळ आहे तो गाळ खाली जमा झालेला असतो. 2019 या प्रकल्पाला सुरुवात केली आणि नांदेडमध्ये लोकांनी अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद दिला. असा एक मानस आहे की आसपासच्या सर्व शहरांमध्ये विनामूल्य घरपोच सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चांगल्या क्वालिटीचं ऑइल त्यांच्या घरापर्यंत पोहोचावं या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रोसेस झाल्यानंतर आपण खुल्लं ऑइल पण लोकांना गरजेप्रमाणे देतो. त्यासोबत चालूमधलं पाहिजे असेल चालूमधलंही घेऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपला स्वतःचा हा ब्रँड पण बनवलेला आहे. शेंगदाणा, करडई आणि सूर्यफूल याची 5 लिटरची पॅकिंग, 5 लिटर आणि 1 लिटरमध्ये पॅकिंग करतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त तीळ, खोबरा, मोहरी हे जे कमी प्रमाणात लागणारे ऑइल्स आहेत त्याची अशी 200 ml आणि 1 लिटरची अशा पॅकिंग करतो. आता हे खोबऱ्याचं ऑइल आहे. पाहिलं तर करडईचं जे तेल आहे त्याचा 280 रुपये लिटर रेट आहे. शेंगदाण्याचा 300 रुपये, सूर्यफुलाचा 285 रुपये, तिळाचा तेलाचा 545 रुपये 1 लिटरचा आणि 110 रुपये 200 ml पॅकिंगमध्ये, खोबऱ्याच्या तेलामध्ये 455 रुपये 1 लिटर आणि 100 रुपयाला 200 ml बसतं. मोहरीचं तसंच पाहिलं तर 400 रुपये लिटरचं जवळपास पडतं. अशा प्रकारे आहे. तर दादा आपल्याला इथला पत्ता सांगा एक वेळेस. यशराज लेटर पाहिजे, डीमार्ट रोड, चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ, राधे माधव प्लाझा. आपली फ्री होम डिलिव्हरी आहे, ऑनलाईनसुद्धा घेतो आपण आणि त्याच्यासाठी नंबर आहे 91-72-26-71-11. इथून मी बरंच 1-2-3 वेळेस आहे की नाही तेलाची तेल घेऊन गेलो, करडीचं तेल, शेंगदाणा तेल आणि सूर्यफूल तेल, जे स्वतः आपण प्रत्यक्ष इथं आपल्या डोळ्याच्या समोर जे बी काय आहे ते प्युअर आपल्या जे मालापासून बनलेले करडे असोत, सूर्यफूल असो, शेंगदाणा असो, याच्यापासून आहे की नाही शुद्ध तेल आपल्याला इथे मिळत आहे आपल्याला.